खलीत बोलतात, जणू व्याख्यान चालू आहे असं बोलतात त्या सध्या, पण तरी क्लासचा पिछा नाही सोडला. आणि आपला क्लास असा आहे, पुढच्या क्लासला बसायला संधी आहे. असं नाही की आता एक क्लास केला तुमची सुट्टी, नाही. माझी पुढची बॅच झाली, मागच्या बॅचच्या लोकांना पुढच्या बॅचला सराव करण्यासाठी तुम्हाला बसायला संधी आहे. त्याची वेगळी फीस मी कधीच घेत नाही. आणि त्याच एका धर्तीवर आपलं चांगल्या पद्धतीनं नाव होत आहे की हा क्लास फक्त पैशाच्या उद्देशानं नाही, लोक घडले पाहिजे आणि माणसं जोडली पाहिजे. या भाषणाच्या क्लासच्या माध्यमातून अनेक लोक अनेक माणसं माझ्याशी जोडले गेले. दिनूभाऊ काय आपलं नातं? भाषणाच्या क्लासला आले मी पार त्यांच्या घरी गेलो. गेल्या वेळेला त्यांच्या घरी जेवण करून आदरानं मला त्यांनी नारळ शाल श्रीफळ वर दक्षिणा देऊन वाटू लावलं. कुठलं नातं हे? मी भाषण शिकवतो म्हणून मला मिळत गेलं. आणि तुम्हाला सगळ्यांना एक विनंती, मी आज थोडंसं प्रखर बोलतो, तुम्हाला थोडा राग आला तर येऊ द्या. रोजच गोड 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 बोलतो मी तुम्हाला, छान बोललात, आता थोडं कडवट वाटू द्या. तुम्ही बोललात, न बोलणारे माणसंसुद्धा बोललात. संग्राम सर, तुम्ही हे असं बोलताय असं वाटू शकत होतं का त्यावेळेला तुम्ही तिकडच्या क्लासला जात होतात? मला नावं नाही ठेवायचं कोणाला, पण तुम्ही बोलत नव्हतात, बरोबर आहे? आज संग्राम सर किती सहज बोलले, सहजता किती बोलण्यामध्ये. असं वाटलं की सहज त्यांनी फॅमिलीचं मॅटर सांगितलं, इथं फॅमिलीमधला तो कोरोनाचा प्रसंग सांगितला. तुमच्या चेहऱ्यावर कसलीच भीती जाणवली नाही आम्हाला. उद्देश आहे तुमचा भाषण शिकायचं आहे. उद्देश काय आहे? भाषण शिकायचं आहे. तो सफल झाला. आता फक्त एक गोष्ट करा, यामध्ये सातत्य ठेवा. सातत्य ठेवलं की जिंकलात तुम्ही. तुम्ही वक्तृत्वाची पाठ सोडू नका. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आज कायमस्वरूपी. तुम्हाला जर भाषण चांगलं करायचं असेल तर राजूभाऊ ते तुमच्याकडे आहे. या दोन गोष्टी तुमच्याकडे आहेत. बुकन सर तुमच्याकडे सुद्धा आहेत या दोन गोष्टी, म्हणून तुम्ही वक्तृत्व पुढे गेलात. या दोन गोष्टी कायमस्वरूपी आमच्या ओंकारमध्ये आहेत, त्या दोन गोष्टी या लेकरांमध्ये आहेत, त्या दोन गोष्टी. पण तुमच्या बऱ्याच लोकांमध्ये या दोन गोष्टी कमी पडतात, आणि ते म्हणजे भाषणाच्या क्लाससाठी लागतं काय भाषण शिकायला. या दोनच गोष्टी आहेत, ते म्हणजे भाषण शिकण्याचं वेळ आणि भाषण शिकण्याची ओढ. वेळ आणि ओढ तुम्हाला वक्तृत्वाच्या अंतिम टप्प्यापर्यंत घेऊनच जाते, पण तुम्ही वेळ लावून घेतलं पाहिजे. आणि तुमची ओढही असली पाहिजे की मला भाषण शिकायचं आहे. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही छऊ केलं की भाषण यायला.